मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या पेल्हार पोलिसांची धाडसी कारवाई. दोन गावठी कट्टे, नऊ जिवंत काढतुसे, एक चॉपर, नकली नोटांसह चार आरोपींना अटक करण्यात यश मिळवलं आहे. डेव्हिड उर्फ तारकेश्वर सूर्यबली यादव वय वर्ष 21, राहुल कृष्णमुरारी चौहान वय वर्ष 20, रामसेवक प्रभुनाथ चौहान वय वर्ष 20, शिवाम रामसुरत यादव वय वर्ष 19 असे अटक केलेल्या आरोपींची नावे असून ते मूळचे उत्तर प्रदेश येथील राहणारे आहेत. पेल्हार पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की वसईच्या तुंगारा फाटा येथे चार जण गावठी कट्टे विकण्यासाठी येणार आहेत. त्या अनुषंगाने तपास केला असता पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास चौगुले यांच्या टीमने सापळा रचून या आरोपींना पकडण्यास यश मिळवले आहे. आरोपींकडून जवळपास 43,900 रुपये इतक्या 50 व 100 रुपयाच्या नकली नोटा, एक चॉपर, दोन गावठी कट्टे, नऊ जिवंत काढतुसे असा एकूण 87,900 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सदर घटनेच्या आधारे पेल्हार पोलीस ठाण्यात 187 2021 भारतीय दंड विधान 489 क 3(25) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपीने हा सर्व मुद्देमाल विकण्यासाठी आणला होता का याला अन्य काही कारण आहे याचा अधिक तपास पेल्हार पोलीस करत आहेत. आमच्या डिटेक्शन टीमला एक अशी गुप्त बातमी मिळाली की तुंगारेश्वर पुलाखाली चार लोक येणार आहेत आणि ते इलिगल वेपन आणि नकली नोटा सोबत आणणार आहेत. तर अशी माहिती मिळाल्यावर आमची डिटेक्शन टीम सिनियर पी आय चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी थांबून होती. जसे हे लोक त्या ठिकाणी आले तर त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्या ताब्यात दोन गावठी कट्टे, नऊ काढतूस, एक चाकू आणि 43,900 रुपयाच्या नकली चलनी नोटा त्यांच्या ताब्यात मिळाल्या. डिटेक्शन टीम आणि त्यांच्यासोबत असलेले कर्मचारी कशासाठी आले होते व याचा उपयोग कुठे होणार होता? याचा उपयोग आता आपल्याला निश्चितपणे तसं सांगता येत नाही, परंतु नोटा नकली नोटा होत्या, त्या चलनात त्यांना आणायच्या होत्या आणि गावठी कट्टे असल्यामुळे हे विक्रीच्या उद्देशाने या ठिकाणी आलेले असावे. कुठून आले होते, आरोपीचं बॅकग्राऊंड काय? आरोपीचं बॅकग्राऊंड आता आपण तपासात निष्पन्न होईल, पण ते मूळ यूपी जिल्ह्यातील महूचे आहेत ते. तर त्यांच्यावरती यापूर्वी किती गुन्हे दाखल आहेत नाही आहेत, ते मूळ गाव आहे त्यांचं, तिथं आमचं एक पथक पण जाईल आणि यांनी कुठून हे वेपन्स आणलेत ते तपासात निष्पन्न होईल. तर यांची मोडस कशा पद्धतीची? मोडस आता यांनी यूपीवरून हत्यारं आणायचे आहेत आणि इथल्या ज्या लोकांना हवी आहेत त्यांना विकायचे आहेत. आणि आपल्याला माहीत असेल की ह्या भागात देखील, यूपी ह्या भागातील मोठ्या प्रमाणावर नागरिक राहतात, तर मोठ्या प्रमाणात राहत असल्याने आपल्याला प्रत्येकाचा बॅकग्राऊंड माहीत नाही आहेत. परंतु निश्चितच आता इलिगल वेपन्स घेतला तर त्याचा वापर गैरकृत्य करण्यासाठीच असावा. आपल्या पोलीस स्टेशनमध्ये कोणते गुन्हे दाखल आहेत? आपल्या पोलीस स्टेशनला आपण CR नंबर 187/21 कलम 489 क आर्म्स ॲक्ट 3(25) नुसार असा गुन्हा दाखल केलेला आहे. आपल्याला काय पेट्रोलिंग, नाकाबंदी, गुन्हेगारांना चेक करणे याच्यात सातत्य ठेवावं लागणार आहेत आणि नजीकच्या काळामध्ये निवडणुका देखील असल्याने आमचा हा प्रयत्न चालूच आहे. आणि जसं CP सरांच्या, ॲडिशनल CP सर, आमचे DCP वागुंडे सर यांचं सतत मार्गदर्शन आहेत आणि अधूनमधून ऑल आउट ऑपरेशन, नाईट राऊंड, नाकाबंदी हे नियमितपणे आपल्याकडे केले जातात आणि हा त्याचाच परिणाम म्हणता येईल.